नमस्कार। पंढरपूरच्या देवी मंदिरांची माहिती नवरात्राच्या निमित्ताने घेत घेत आज आपण बरेच पुढे आलेलो आहोत, म्हणजे जवळजवळ 8व्या देवी मंदिरापर्यंत आलेलो आहोत। पटांगणातले अंबाबाई, गाडगेची देवी, पद्मावती, यबाई तुकाई आणि आता त्यानंतर काल आपण बघितलं ते लखुबाई, म्हणजे 5वी देवी, मसाई 6वी देवी आणि 7वी देवी आपण बघितली ती लक्ष्मी आई गवळी समाजाची। आता त्यानंतर आज 8व्या क्रमांकावर आपण पाहत आहोत ते दुर्गा देवी मंदिराबद्दल। दुर्गा देवी पंढरपूरच्या पश्चिम दिशेला, पश्चिम पण म्हणता येणार नाही, वायव्य दिशेला, पश्चिम वायव्य दिशेला जुना अकलूज रोड आहे। या जुन्या अकलूज रोडनं आपण जेव्हा पुढे जातो, म्हणजे कॉलेज चौकातून उत्तरेकडे वळायचं, तिथं कंड्रे चौक लागतो। कंड्रेंची तालीम प्रसिद्ध होती पूर्वी, तिथं अजूनही आहे। तिथून त्या चौकातून पश्चिमेकडं अकलूज रोड जातो, साधारण 3 किलोमीटर अंतरावरती ही दुर्गादेवीची टेकडी आपल्याला लागते। शिरढोण वगैरे गावं पुढं तिथं बोर्ड दिसतात, पिराची कुरुल। पंढरपूरपासून 3 किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे, चांगली प्रशस्त टेकडी आहे, मोठी उंच। आजूबाजूला सगळी ऊसाची शेती लागते आपल्याला जाताना, म्हणजे या दिवसात तर पाऊस पडून गेलेला आहे, सगळी कसं असं पीक डवरलेलं आहे, हिरवंगार जिकडं बघावं तिकडं हिरवळ दिसते छानपैकी। आणि अशा त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या टेकडीवर, अगदी एखाद्या डोंगराचा भास व्हावा अशी उंच ती टेकडी आहे, त्या टेकडीवरती हे दुर्गादेवीचं मंदिर आहे। मलाही या मंदिराबद्दल माहिती अगदी म्हणजे 10 वर्षाखाली झाली, 10 ते 15 वर्षाखाली माझ्या विद्यार्थ्यांनी एका मला विचारलं की सर ते दुर्गादेवी जायचं का, आपण दुर्गादेवीला खूप छान परिसर आहे, आपण डबे घेऊन जाऊ तिथं, त्या दुर्गादेवीला दर्शन होईल आणि तिथं छान पिकनिक केल्यासारखं होईल। मी म्हटलं चला मलाही ऐकू नाही, फक्त मी बघितलेलं नाही। आणि मग आम्ही सगळे मिळून, माझे काही विद्यार्थी आणि मी, त्या दुर्गादेवीला गेलो। फार छान, म्हणजे पहिल्यांदा मी त्या भागात गेलो होतो, जुना अकलूज रोडही मला तेव्हा फारसा माहीत नव्हता, ऐकू सगळ्या गोष्टी होत्या पण प्रत्यक्षात त्या रोडनी कधी जाण्याचा प्रसंग आलेला नव्हता। आणि मग रमतगमत छानपैकी आम्ही त्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गादेवीच्या टेकडीजवळ पोचलो। छान वरती मंदिर छोटंसं आहे, बाहेर मोकळा व्हरांडा आहे, त्याला पत्रा मारलेला आहे, बस सभामंडप केल्यासारखं बनवलेलं आहे। सिंह आहे देवीसमोर, छोटंसं एका खोलीसारखं मंदिर आहे आतमध्ये वारखं, त्या ते देवीची मूर्ती आहे। दुर्गादेवीबद्दल असं सांगितलं जातं की संतती प्राप्तीसाठी रविवारी राहू काळात दुर्गादेवीचं दर्शन घ्यावं। रविवारचा राहूकाळ हा 4:30 ते 6 या दरम्यानच येतो दर रविवारी, असे त्यांनी 11 रविवार सांगितले होते। 11 रविवार राहूकाळामध्ये दुर्गादेवीचं दर्शन ज्याला संततीची इच्छा आहे त्यांनी घ्यावं असं या देवीबद्दल मी ऐकलेलं होतं। आणि अर्थात मला तिथं बरीचशा अशा भाविकांची गर्दी जाणवली, बऱ्याच जणांनी मूल झाल्यानंतर वाहिलेले चांदीचे पाळणे मला तिथं बघायला मिळाले, वाहतातच तिथं चांदीचे पाळणे। आणि असं हे देवीचं छोटेखानी टुमदार निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं देऊळ, फारसं असं सुशोभीकरण या देवळाचं नाही आहे, साध्या पद्धतीची एक खोली आणि त्याच्यापुढं सभामंडप मोकळा ढाकळा चारी बाजूने। आणि मग त्या टेकडीवर उभारल्यानंतर, आईच्या दर्शनाला आपण गेल्यानंतर सभागृहात उभारलं की मग चारी बाजूला आपल्याला दूरवर पसरलेली शेतं, हिरवीगार झाडी, ओढा खळखळ वाहणारा पायथ्याशी टेकडीच्या असलेला, जो पावसाळ्यामध्ये अतिशय प्रचंड खळखळत वाहत असतो, आणि दूरवर पंढरपूर, पंढरपूरची उपनगर, हे सगळं आपल्याला अगदी छान तिथून बघायला मिळतं। उंच आहे ती टेकडी, मोठी आहे, एखादा छोटासा डोंगर असावा तशीच ती आहे, त्याला पायऱ्या वगैरे बनवण्यात आलेल्या आहेत चांगल्यापैकी।
नक्की दुर्गादेवीला एकदा भेट द्या. 3 किलोमीटर म्हणजे फार काही अंतर नाही, या सहज आपण जाऊ शकतो आणि या निसर्गाचा या देवीदर्शनाचा आनंद घ्या. आज मी तुम्हाला पंढरपूरच्या 8व्या देवी मंदिराची माहिती दिली. अजूनही 1-2 मंदिरांची माहिती माझ्याकडून मिळू शकेल, काय होतं पाहूयात. आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. यापुढेही असाच प्रतिसाद द्या. पुन्हा भेटूच. नारायणी नमोस्तुते. जय हो.